जय जय गजानन। गजानन, आपल्या आवडत्या संन्यासी टॉक्स या टॉक शोमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत। सद्गुरू वेणाभारती महाराजांना अनंत वंदन आणि अजिंक्यचं पण खूप खूप स्वागत आणि कपिकुलाच्या उत्तराधिकारी कृष्णमयींचं मनापासून स्वागत। कृष्णमयी, आज मला ही वही इथे दिसतीये ज्याचे किती गुण गावे तितके कमी आहेत। नुकतंच मी कपिकुलामध्ये नाशिकला सद्गुरूंनी लिहिलेल्या कैक वह्यांमधून त्यातल्या काही पानांमधून मला जाण्याची संधी मिळाली आणि जो काही माझा अनुभव होता, आणि आय थिंक कृष्णमयी आज त्या वही मधून आपल्याला मला असं वाटलं की काहीतरी वेगळी आपण छान सुरुवात करूया, जेणेकरून आपल्या सगळ्या व्ह्यूअर्सना पण याबद्दल कळेल की ही वही हातात येणं म्हणजे थोडक्यात सद्गुरूंचं हृदयच आपल्याला वाचता येणार आहे असा थोडा प्रयत्न ॲक्च्युली आम्ही करणार आहे। कारण या वहीचं नावच आहे हृदय संवादिनी। म्हणजे या वह्या जेव्हा आपण प्रकाशित केल्या, साधारण आता त्याला 10 वर्ष झाली असतील, तर गुरुमाईंची अशी इच्छा होती की मला दुसऱ्या कोणाच्या बुकमध्ये लिहायचं नाही आहे, तू स्वतः डिझाईन कर एखादी वही छान आणि मी त्याच्यामध्ये लिहीन। तर मला आधी वाटलं की सहज सांगतायत, तरी त्या दौऱ्यावर असताना मी डिझाईन केली आणि आल्यावर म्हटलं सरप्राईज देऊया। तर त्यांना त्या वह्या इतक्या आवडल्या की त्याचं नामकरण त्यांनी हृदय संवादिनी केलं। का तर त्यांचं असं म्हणणं, आपण हृदय कोणाजवळ नाही मोकळं करू शकत तितक्या प्लेनली। आजकाल तशी विश्वासू व्यक्ती मिळणं कठीण आहे की जिच्याजवळ आपण अगदी हृदयातलं बोलू शकतो, की ज्याला काहीच समोरचं तसंच ऐकेल, तर तशी व्यक्ती मिळणं कठीण असल्यामुळे अशी वही की ज्यात कोणीही व्यक्ती म्हणजे तू सुद्धा ही वही घेऊन त्यात तुझं हृदय लिहू शकतो की तुला काय इच्छा आहे, तुला काय अचीव करायचं आहे, आणि नक्की ते सद्गुरूंच्या चरणांपर्यंत पोचेल ती प्रार्थना, आणि ती खरी होण्यासाठी त्यांचे आशीर्वाद मिळतील अशा ह्या आशीर्वादित वह्या सद्गुरूंनी प्रकाशित केल्या। आणि सगळ्यात आश्चर्य हे की सगळ्यात जास्त वह्या गुरुदेवांनीच घेतलेल्या आहेत आणि लिहिलेल्या आहेत। आता या वहीचा नंबर आहे 53। तर आश्चर्य सांगायचं हे आहे की या वह्यांमध्ये सृष्टीतल्या प्रत्येक घटकाबद्दल किंवा त्या घटकाच्या हृदयातलं गुरुदेवांनी लिहिलेलं आहे। हे एक खूप मोठं आश्चर्य आहे की तू बघशील तर ह्या एका पानावर समुद्राबद्दल असेल, तर दुसऱ्या पानावर पर्वताबद्दल असेल, तर कधी रामायणावरची कविता असेल, महाभारतातली असेल, तर कधी क्रांतिकारकांची कविता असेल, तर कधी प्रेम म्हणजे काय, कधी विरह म्हणजे काय, परमेश्वराच्या दृष्टीने या प्रत्येक घटकाचा गोष्टीचा काय अर्थ आहे ते ह्या वयांमध्ये लिहिलेलं आहे। म्हणजे असं म्हणूया की ईश्वराशी तादात्म्य पावल्यानंतर ईश्वराचा आणि त्यांचा झालेला संवादच या वयांमध्ये लिहिलेला आहे। मला आत्ता पण शहारे येत आहेत हे सांगताना, आणि मी पण असं ऐकलंय आणि जवळून अनुभवलंय, गुरुमाई जेव्हा लिहायला बसतात तेव्हा रिफिल नंतर रिफिल संपत जाते पण त्यांचं लिहिणं थांबत नाही। नॉनस्टॉप म्हणजे त्या रात्री झोपत सुद्धा नाहीत, आपल्या समाधानासाठी ते असं दाखवतात हा मी झोपली आहे, पण ते उठून केव्हा पण बघितलं तर लिहित। मी खूप जवळून हे जेव्हा अनुभवलं तेव्हा कळलं की एकतर एक स्त्री गुरु मिळणं आणि त्यांची ती जी सेन्सिटिव्हिटी आहे, त्यांचे त्या सगळ्या भावना ज्या आहेत त्याच्या बाबतीत त्या किती तत्पर असतात, आणि ह्या एकूण एक गोष्टी म्हणजे हे कुठलं साहित्य असंच नाही आहे की तू म्हटलं की हे त्यांना असं सुचवून रला रटलट जसं मी म्हटलं तशा कविता नाही आहे त्या, आणि हा एक अखंड फ्लो आहे आणि सुचून सुचून सुचेल किती, एक वही दोन वही चार वह्या कपाट भरली आहेत अशा नुसारच्या गोष्टी, आणि फक्त तत्वज्ञान फिलॉसॉफी साहित्यच नाही तर इतरही। फुला कुठलंही फूल घे ते कसं निर्माण झालं, कुठलंही फळ घे त्यामागे काय कथा दडलेली आहे, किंवा जसं मी सांगेन की सूर्याची किरणं जी पृथ्वीवर पोचतात 7 किंवा 8 मिनिटानंतर असं आपण सायन्समध्ये ऐकलं आहे, पण त्या प्रत्येक किरणातून पृथ्वीवर काय येतं रोज, अशा हजारो किरणांमधनं पृथ्वीवर काय येतं हे त्यांनी वहीत लिहिलेलं आहे। आपण वाचायला किंवा ते ज्ञान घ्यायला कमी पडतोय, वेळ कमी पडतोय असं जे त्यांनी कुठेही वाचलं नाहीये, जे त्यांनी
हे स्वसंवेद्य जे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं आहे ज्ञानेश्वरी, बरोबर आहे. हे स्वसंवेद्य ज्ञान आहे. गुरुमाईंबद्दल बोलावं तितकं कमी आहे, कारण त्यांचा संन्यास होण्याआधीचा प्रवास बोलण्यासाठी हा योग्य प्लॅटफॉर्म पण आहे की नाही हे मला माहिती नाही, पण मला खूप मी खूप भारावून गेलो जेव्हा मला कळलं की त्या एक पत्रकार होत्या, जर्नलिस्ट होत्या. आणि पण आवड ही त्यांना अत्यंत लहानपणापासून, आणि नक्की एक जन्म आय थिंक हे अनंत जन्मांचं तप आहे की परमेश्वर साक्षात त्यांना साक्षात्कार झालेला आहे परमेश्वराचा. हे अनंत जन्मांचंच तप असू शकतं, साधना असू शकते. एक एक आपण गुरुदेवांविषयी ह्या कार्यक्रमातनं उलगडत जायला हवं आहे, त्यांना कितपत ते आवडेल माहीत नाही आणि आमची तेवढी योग्यताही नाही, पण आम्ही तुमची एक बाळ लेकरं म्हणून आम्हाला आईविषयी, तिच्या कष्टांविषयी आणि तिच्या साधनेविषयी जाणून घ्यायला, लोकांनाही सांगायला आवडेल. कारण आपण अशी व्यक्ती आज प्रत्यक्ष पाहू शकतो, भेटू शकतो, बोलू शकतो की जिनी आपल्यासारखं जीवन जगता जगता साक्षात ईश्वरत्व प्राप्त केलेलं आहे, ईश्वराशी तादात्म्य प्राप्त केलेलं आहे. तर हे नक्की अनुभव या जगाला जाणून घ्यायला नक्कीच आवडतील. तर ह्या भयांमधलं काही काव्य किंवा ज्ञान या कार्यक्रमाद्वारे आपण जगापुढे आणावं, तर आपली जर परवानगी असेल तर नक्की आम्ही कविता सादर करू. हो, काही हरकत नाही, जरूर करा. ज्ञान हे सर्वत्रांपर्यंत पोहोचलंच पाहिजे. आणि संत लोक हे स्वतःविषयी फार कमी बोलतात, किंवा खरे संत हे पुढे यायला संकोचतात. जसं त्या सांगतात की परमेश्वरांनी जग निर्माण केलं आणि तो लपून राहिला, कारण तो संकोची आहे, त्याला पुढे यायला आवडत नाही. पण पुढे आणणारा कोणीतरी तर हवा, तर ते माध्यम आपण बनूया असं परमेश्वरांनी परवानगी द्यावी त्यासाठी. प्रेमाबद्दलच जर का ज्ञान चर्चा करतोय तर प्रेमाशी निगडीत कुठली कविता? तर असं म्हणाय की याचं जे कव्हर पेज आहे त्याच्यावर प्रेमाचीच कविता आहे आणि मागे देखील. तर एक मी वाचेन, एक तू वाच. अरे बापरे, तुझ्या आवाजातही ती नक्कीच छान वाटते. तर चित्रच इतका सुंदर आहे, श्रीकृष्ण आणि रुक्मिणी आहेत आणि शांत झुल्यावर आहेत ते, आणि त्यांचा हा एकमेकांचा संवाद म्हणूया. जगत सुंदर है ये तुमसे जाना, जीवन सुंदर है ये तुमसे जाना, मैं सुंदर हूँ ये तुमसे जाना, तुम सुंदर हो ये हृदय से जाना. खूपच सुंदर. खरं तर कवितांचा अर्थ देखील यातनं जाणायला आम्हाला आवडेल. आय थिंक तू परत एकदा ही कविता जर घेतलीस तर छान वाटेल. ठीक आहे. जगत सुंदर है ये तुमसे जाना, जीवन सुंदर है ये तुमसे जाना, मैं सुंदर हूँ ये तुमसे जाना, तुम सुंदर हो ये हृदय से जाना. खूपच सुंदर. तर गुरुदेव, आपण ह्याच विषयापासून आजच्या आपल्या टॉक शोला सुरुवात करूया. तुम्हाला कविता आवडल्या तर अजून एखादी कविता तुम्ही त्यातली जरूर वाचू शकता. गुरुदेवांच्या आदेशाप्रमाणे वाचते. काही कविता हिंदी पण आहेत, मराठी पण आहेत, तर ही हिंदी आहे. खुद को न जानने से जगत का मोह निर्माण होता है, खुद को न जानने से जगत का मोह निर्माण होता है, अगर खुद को जान जाओगे तो त्याग हो जाता है. और प्रेम है कि इन दोनों के बीच से राह निकाल कर जीना सफल कर देता है. न मोह न त्याग जब वो करे अंगीकार. खूपच सुंदर. किती छोट्या शब्दांमध्ये थोडक्यात सांगितलंय, जग काय, त्याग काय, प्रेम काय. तर आणखीन थोडंसं ह्याच्यावर इलॅबोरेट करून सांगितलं तर छान वाटेल. आपल्याला असं वाटत असतं की प्रेमामध्ये काही काहींच्या अशा समजुती असतात की प्रेम म्हणजे फक्त त्याग आहे. मग तो कुठल्याही पातळीवर आपल्याला त्यागच करायचा, म्हणजे सुखाचा म्हणा, आनंदाचा म्हणा, त्याच्या सहवासाचा म्हणा, तो मिळण्याचा म्हणा. आणि काहींना असं वाटत असतं की प्रेम म्हणजे मिळवणं आहे, आपल्याला सगळं हवं आहे आणि
या कवितेमध्ये असं जाणवते की तो त्याग पण नाही आहे, तो मोह पण नाही आहे, ती इच्छा पण नाही आहे. त्या दोघांच्या मधून एकदा तो मिळाल्यानंतर आपलं चालणं थांबून जातं, आपलं मागणं थांबून जातं, आपलं बघणं थांबून जातं, म्हणजे आपण संपूनच जातो थोडक्या अर्थाने, आणि तो हेच आपलं एक विश्व होऊन जातं. तर हे जे इतकं सुंदर विश्व आहे हे कसं काय, म्हणजे ह्या विश्वात आपण जगणारही आहोत, जगतही असतो, परंतु ते जगणं एक एका सरोवरासारखं आहे, खोल आणि शांत, त्याच्यावर काही तरंग उठत नाही. आतमध्ये ते खूप भरलेलं आहे, परंतु ते वरून एकदम शांत असं आहे. त्याचं एक छोटंसं उदाहरण जर द्यायचं झालं की प्रेम हे त्याग पण नाही आहे आणि मोह पण नाही आहे, परंतु एक एक रोमाब आहे त्या प्रेमामध्ये चालण्याचा, की आपल्याला ते सगळं मिळालेलं आहे, आपण ते मिळवलेलं आहे, आपल्याला एक अभिमान आहे. तो कसा आहे, एक आपण त्याचं उदाहरण असं घेऊ की सत्यवान आणि सावित्री यांच्याबद्दल तुमच्या पिढीला माहिती असणारच, असलंच पाहिजे. नसेल तर आपण या माध्यमामधून ते निश्चित माहिती करून देऊ. परंतु सत्यवान हे राजे होते आणि सावित्री ह्या राजकन्या होत्या. तर या सावित्री देवींनी प्रत्यक्ष यमराजांकडून आपल्या पतीचे प्राण परत आणलेले आहेत. म्हणजे प्रेम हे कुठल्या उंचीही ओलांडून जाईल, उंचीच उरणार नाही, उंची तिथे लघु वाटेल, इतकं हे प्रेम सुंदर आहे, ज्ञानी आहे. आणि प्रेम ज्ञानी असण्याकडे आपलं कुणाचं लक्षच जात नाही. आपण खूप सामान्य पातळीवर प्रेम करतो आणि त्याला प्रेम समजतो, परंतु त्याच्यामध्ये दोष तसा कोणाला नाही देता येणार, कारण हे सगळं ज्याला प्रेम समजतो आहोत आत्ताच्या काळामध्ये ते निद्रिस्त आहे, ते मूर्छित अवस्थेत केलेलं आहे, जागृत अवस्थेमध्ये प्रेम नाही केलेलं. ते जागृत अवस्थेमध्ये जेव्हा प्रेम येईल तेव्हा मोह, त्या तुझं माझं, हे हवं ते नको, ह्या सगळ्या गोष्टी संपून जातात. म्हणून आपल्याला प्रेम हे का ज्या उंचीवर केलं जातं त्या ती उंची आपल्याला समजून घेतली पाहिजे. जेव्हा आपल्याला उंचावर बघायचं आहे, आकाश असं म्हटल्याबरोबर आपण नेमकं वर बघणार आहोत, आपण काही भूमीकडे बघणार नाही आहोत, परंतु प्रेमामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचे संदर्भ बदलतात. ज्याच्यावर आपलं प्रेम आहे तो आपल्याला आकाशासारखाच असतो, आणि जेव्हा तो आपल्या समोर येतो, आभाळ जेव्हा आपल्या समोर येतं, आभाळ असं म्हटल्यानंतर, तेव्हा आपण लाजेनी जमिनीकडे बघतो. आपण तेव्हा आभाळाकडे, आभाळ म्हटल्यावर आपण वर नाही बघत, आपण वर बघूच शकत नाही. आणि ते प्रेम की जे आभाळ दिसत आहे, कळतं आहे की ते माझ्यासाठी उतरलं आहे, परंतु आपण ते नाही बघू शकत, आणि ते न बघणंच आभाळाचं त्या जमिनीशी झुकणं आहे. म्हणजे ती पण आभाळाच्या चरणांशी झुकली आहे आणि आभाळही तिच्या चरणांशी झुकलं आहे, दोघंही झुकले आहेत. तर हे प्रेम फक्त मंदिरातच ठेवता येईल आपल्याला, आणि ते जिथे जाईल तिथे, मग ते संसारात जरी असलं तरी ते नक्की मंदिर, एक पूजा, एक प्रार्थना ते होईल, आणि त्याने सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये दिवे लागतील जसे तुळशी पुढे लागतात, असं सत्यवान राजे आणि सावित्री देवींचं प्रेम होतं. परंतु ते कसं होतं, तर त्या राजकन्या होत्या आणि त्यांच्या पिताजीने त्यांना असं विचारलं की तू आता उपवर आहेस झालेली, तर तुला कसं काय, तुझी काय इच्छा आहे, तुला कसा वर हवा आहे. त्यावेळेला हे सगळं विचारलं जायचं, आजही हे सगळं विचारलं जातं, फक्त त्यावेळेला एक ज्ञान होतं, तपश्चर्या होती, आणि ह्या सगळ्याचं भान असायचं की आपल्याला फक्त आपल्या प्रेमासाठी लग्न नाही आहे करायचं, विवाह नाही आहे करायचा, आपल्याला समाजोपयोगी व्हायचं आहे, आपल्याला पृथ्वीला संतुष्ट करायचं आहे, आपल्या अनंत पिढ्यांना आपल्याला उज्ज्वलता द्यायची आहे, आपल्यामुळे कुठेही अंधार नाही झाला पाहिजे, इतकं प्रकाश आपलाही आहे आणि जो ज्याच्याकडे जाऊ त्याचाही येईल आणि दोन्ही कुळ प्रकाशमान होतील, अशीच खूप भान या सगळ्यामध्ये असायचं.
तेव्हा त्यांना असं त्यांनी विचारलं की तू तुला कुठल्या प्रकारे आता तुला वर हवा आहे सांग की स्वयंवर करायचं आहे सांग, तुझी जशी इच्छा असेल त्याप्रमाणे आपण आता निर्णय घ्यायला हवा आहे. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की मला हे सगळं मान्य आहे, परंतु माझ्या योग्य कुणी बघण्याऐवजी मला असं वाटतं की मी कुणाच्या योग्य आहे हे मी स्वतः एकदा बघावं. कारण आईवडिलांच्या नजरेमध्ये मूल हे नेहमी योग्यच असतं, तो मुलगा असो नाही तो मुलगी असो, परंतु ज्याच्या नजरेमध्ये तिला बसायचं आहे, ज्याच्या नजरेमधनं उतरून हृदयामध्ये तिला स्थानापन्न व्हायचं आहे, त्याचं देखील म्हणणं महत्त्वाचं आहे, तिचं देखील म्हणणं महत्त्वाचं आहे. कारण प्रेम हे हृदयात असल्याशिवाय होणार नाही, ते डोक्यात गेलं तर वेगळं आहे आणि ते हृदयात आलं तर वेगळं आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं की मी कोणाच्या योग्यतेची आहे, तुमच्या नजरेमध्ये मी परिपूर्ण आहे, परंतु असंही असू शकतं की एखाद्याच्या नजरेमध्ये मी अपूर्ण असेल, आणि मग मी जर अपूर्णपणाने जर विवाह केला तर पुन्हा तो तुम्हाला शोकाला कारणीभूत होईल आणि मला तसं नाही होऊ द्यायचं. म्हणून मग त्यांनी पिताजींची आज्ञा घेतली आणि एक अश्व घेऊन त्या राज्याबाहेर पडल्या. जेव्हा असं कळलं की सावित्री देवी स्वतः बाहेर पडलेल्या आहेत आणि त्या उपवर शोधता आहेत, तेव्हा खूप सारे राजपुत्र देखील त्यांना भेटले, त्यांना त्यांनी आपली निवेदनं सादर केली, परंतु त्या कुठेच थांबल्या नाही, त्यांना कुठे थांबावंसंच वाटलं नाही. कारण शेवटी शोध हा असा असतो, शोध खऱ्या अर्थाने असा असतो की तो ती मूळ गोष्ट मिळेपर्यंत मग थांबत नाही. म्हणजे ज्याचा शोध घ्यायचा आहे ती आत सापडलेली असते, परंतु बाहेर शोधण्याकरता धडपडत असतो. म्हणजे ज्याच्यावर आपलं प्रेम आहे तो हृदयात आलेला आहे, पण त्याला डोळ्यांनी बघण्याकरता आपण खूप तडफडत असतो. आणि तो जोपर्यंत आपल्या डोळ्याला दिसत नाही तोपर्यंत हृदयातला आपल्याला पुरे पडत नाही. आपलं मन तेव्हाच भरतं की जेव्हा तो आपल्या डोळ्यासमोर येतो, परंतु तिथे आपलं मन थांबत नाही. आपल्याला असं वाटतं नुसतं डोळ्यासमोर नाही तो माझ्याजवळच असला पाहिजे. असं करत आपलं प्रेम थोडंसं मर्यादा सोडायला लागतं आणि मग ते दोन्ही बाजूने तटबंदी फोडून आल्यावर पुरासारखं येतं आणि मग तिथे पुन्हा बांध घालणं अवघडून जातं. मग ते कुठेही कसंही घुसतं, मग त्याला तुम्ही काही म्हणू शकता. म्हणून प्रेम आईल तटावरून पैल तटावर असंच करायला हवं आहे. खरं तर मध्ये शुद्ध सुंदर सरिता प्रेमगंगा वाहती पाहिजे. म्हणून त्या तशाच शोधासाठी त्या बाहेर पडल्या आणि फिरता 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 सगळी त्यांनी राज्य पाहिली, राजपुत्र पाहिले, पण त्यांच्या मनाने असं कुठे त्यांना रुकार नाही दिला, कुठे हुंकार नाही दिला, कुठे स्वीकार नाही दिला. मग त्या तशाच फिरत राहिल्या की अजून काही प्रदेश बघायचे असतील म्हणून आपण, म्हणजे त्यावेळच्या राजकन्या देखील इतक्या हुशार होत्या, युद्धशास्त्रामध्ये त्या निपुण होत्या, खगोलशास्त्रामध्ये त्या निपुण होत्या, समाजशास्त्रामध्ये त्या निपुण होत्या, त्यांना संपूर्ण दिशांचं ज्ञान होतं, त्या ज्योतिष पद्धतीतही त्या निपुण होत्या, म्हणजे त्यांना सगळ्या गोष्टीचं ज्ञान होतं. त्यावेळेला काही आत्ता जसे दिशांचे मार्गदर्शक फलक असतात तसे काही फलक नव्हते. मग त्यांना ग्रहांवरून नक्षत्रांवरून त्यांना दिशा ठरवाव्या लागायच्या, कुठल्या दिशेला जायचं काय जायचं. म्हणजे खूपच ज्ञानी होत्या त्या, त्या कुठल्याही पुस्तकाशिवाय, कुठल्याही लिखाणाशिवाय, संदर्भाशिवाय, केवळ त्यांच्या विवेकशक्तीने त्यांनी कित्येकांनी नक्षत्रांना देखील जिंकलेलं होतं. म्हणजे एखादं नक्षत्र त्यांना हवं असेल तर त्या नक्षत्राचं आभाळाशी संवाद करून दर्शन करून घेणं, इतपत त्यांचं ज्ञान, त्यांची तपश्चर्या अफाट होती. हा विषय वेगळा आहे, परंतु आभाळाशी जो संवाद त्यांचा होतो तो ज्ञानमार्गानेच होत असे. तर तशा मार्गाने त्यांनी जेव्हा अवलोकलं, ज्याला आपण असं म्हणतो की एक क्षणभर शांत बसलो आणि अवकाशामध्ये काय काय आहे ते पाहिलं, त्याच पद्धतीने त्या बघत असत. तसं बसून त्यांनी पाहिलं की अजून किती प्रदेश राहिले, तर त्याच्यामध्ये आता फार प्रदेश उरलेले नव्हते. आणि जे उरलेले होते त्याच्यामध्ये राजपुत्र वगैरे असणं, राज्य असणं याची शक्यता कमी होती. म्हणून ते एका ठिकाणी त्या
थोड्याशा निबिड अशा अरण्यामध्ये एका झाडाखाली त्यांनी ठरवलं की आज इथे आपण विश्रांती घ्या, म्हणून त्या तिथे विश्रांतीसाठी थांबल्या. थांबल्या, अरण्य निबिड आहे, काही कोणी आसपास नाही आहे, त्यांच्याकडे धनुष्य बाण वगैरे सगळी शस्त्र पण होती. त्या तिथे बसल्या आणि शांत बसल्यानंतर सगळा आढावा घेत असताना त्यांना असं जाणवलं की कुठेतरी काहीतरी हालचाल होती आहे, म्हणून त्या सावध झाल्या. ह्याच स्वाभाविक धनुष्याकडे गेला, परंतु तेवढ्यात त्यांना असं दिसलं की झाडीमधनं कोणीतरी वरती चढत आहे. आणि ते सगळं धनुष्यबाण परत ठेवेपर्यंत झाडीतनं जी आकृती वर आली ती थोडीशी पुढे चाललेली होती, आणि ती जात असताना स्वाभाविक त्यांचं लक्ष त्यांच्या चरणांकडे गेलं. तेव्हा त्यांना असं जाणवलं की ही जी कोणी व्यक्ती आहे ही ह्या भूमीला किती जपत चाललेली आहे. वास्तविक त्या व्यक्तीच्या दोन्हीही स्कंधांवरती खूप मोठे हंडे होते जे पाण्याने भरलेले होते, आणि इतक्या वजनाने ती व्यक्ती तीही अशीच शूरवीर होती, उंचीपुरी होती, बलदंड होती, पण तरी देखील कशाचाच भार त्या धरणीवर न देता ती व्यक्ती चाललेली आहे. चालणं झपाझप आहे पण तरीही जपून आहे, हे सगळं त्यांनी एका निमिषार्धात पाहिलं आणि त्यांचा स्वतःवरचा ताबा सुटला. त्या क्षणात तिथनं उठल्या आणि त्या व्यक्तीच्या पाठीमागे जायला लागल्या आणि पुढे जाता जाता त्या व्यक्तीच्या बरोबर आल्या. त्यांनी त्यांच्या खांद्यावरचा जो हंडा आहे, जी घागर आहे, त्याला त्यांनी हात लावला आणि ती घागर त्यांनी आपल्या कटीवरती घेतली. ती घागर त्यांनी उचलून कटीवर घेतल्यावर ज्यांच्या स्कंधावरती होती त्यांनी क्षणभर त्यांच्याकडे पाहिलं आणि ते हसले. पण ते हसणं पाहण्याऐवजी त्यांनी भूमीकडे पाहिलं, त्या लाजल्या आणि दोघंजणं शांतपणाने चालत त्या त्यांच्या पाठीमागून चालत 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 ती घागर घेऊन एका वृक्षाखाली दोन महात्मे बसलेले होते तिथं. हे दोघंजणं आले, त्यांनी आपली घागर खाली ठेवली, ह्यांनी आपली घागर त्या दोघांच्या पायाजवळ ठेवली आणि त्या दोघांनी आशीर्वाद दिले, अष्टपुत्रा सौभाग्यवती बहु. हे प्रेम, हे ज्ञानी प्रेम, इथे आत्ताच्या पद्धतीने त्यांनी काहीच विचारलेलं नाही आहे, पण त्यांनी जाणलं की धरणीला जपणारा हा पत्नीला किती जपेल. ओ माय गॉड, ज्या धरणीमध्ये माता सीता गुप्त झाल्या, ज्या धरणीला, ज्या धरणी मातेला हाक मारली आणि सर्व दुःखासह वर्तमान त्यांनी धरणीमध्ये स्वतःला झोकून दिलं, त्या धरणीवरती पाऊल ठेवण्याची आपली योग्यता नाही आहे हे ज्यांनी जाणलं, त्याचे प्राण यम कसा घेईल, कसा घेईल. मीराबाईंचं पद आहे, राजा रूठे नगरी राखे, हरी रूठ्या कहाँ जासू, राणा जी मैं तो गोविंद के गुण गासू. राजा जर रागवला तर मला प्रजा सांभाळेल, पण हरी जर रागवला तर मला कोण सांभाळेल, आणि मला माझ्या हरीला सांभाळायचं. हे जे प्रेम आहे, सीता मातांवरती साक्षात राजा रागवला, साक्षात पती राव, आणि सीतामातांना कळलं की माझा तारणारा कोण आहे. खूप अवघड प्रेम आहे हे, परंतु प्रेम हे ह्याच उंचीवरती होऊ शकतं. जागृत प्रेम, ज्ञानी प्रेम, काय बोलावा, शब्दच नाही सुचत. खूपच सुंदर. म्हणजे पुन्हा एकदा गुरु बाईंनी म्हणजे हेच दाखवलं की प्रेमाची उंची काय असायला हवी, प्रेम कसं असायला हवं. आणि मला मुख्यतः गुरुदेवांच्या बोलण्यातनं सतत हे जाणवलं की प्रेम आहेच, पण त्या प्रेमात समर्पण हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रेमातनंच अजून आत गेलो आपण की समर्पण हा शब्द येतो, त
तर प्रेमातल्या समर्पणाविषयी अजून काही आम्हाला सांगता आलं तर इच्छा आहे ऐकायची. समर्पण हा शब्द खूप खूप खोल आहे, खूपच खोल आहे, आणि वरती वरती आपण त्याचा अर्थ नाही घेऊ शकत. तरी देखील आपण असं म्हणूया की फुलं सर्वत्र आहेत, सारखीच आहेत फुलं म्हणून. फुलं संज्ञेत बसणारी फुलं सगळ्यात सारखी आहेत, परंतु प्रत्येक फुलाचा सुगंध वेगळा वेगळा आहे. तो सुगंध सारखा नाही आहे, परंतु त्या सुगंधाचं वहन करणारा वारा मात्र सारखा आहे. तो एकसारखा वारा आहे. तो प्रत्येक फुलामध्ये प्रत्येक फुलाचा सुगंध आपल्यापर्यंत आणतो आहे. म्हणून जगामध्ये कितीही वैचित्र्यपूर्ण जग असलं तरी ज्यावेळेला आपल्याला प्रेम करायचं आहे, समर्पण करायचं आहे, त्यावेळेला आपल्याला वारा व्हावं लागतं, वायू व्हावं लागतं. आपल्याला सगळ्यांना जाणून सगळ्यांमधून फक्त सुगंध या पातळीवर यावं लागतं. म्हणजे थोडक्यामध्ये तरल व्हावं लागतं, खूप तरल, खूप तरल, अति तरल, म्हणजे दिसणार नाही या पातळीवर ते तरल व्हावं लागतं. तेव्हाशी ते समर्पण होतं, नाहीतर ते शक्यच नाही, कधी शक्य नाही. म्हणजे भगवान पांडुरंगांना भगवती रुक्मिणीच भेटली पाहिजे, समर्पण तरच शक्य आहे. तेव्हाशीच तो वळवंटामध्ये खेळ रंगू शकतो, अन्यथा नाही रंगू शकतो. खूप सुंदर. भक्ती हे पण एक उच्च प्रकारचं प्रेमच आहे ना? आहे न का बर. खऱ्या सत्य जगामध्ये प्रेमाशिवाय दुसरं काहीच नाही आहे. न व्यवहार आहे, न काही शिक्षण आहे, न दुःख आहे, न संघर्ष आहे, न समस्या आहेत, न जन्म आहे, न मृत्यू आहे. ज्याचं आपल्यावर अपरंपार प्रेम आहे तो आपल्याला नवीन नवीन वस्त्र देऊन नवीन नवीन सवंगडी करत राहतो, आपल्याशी खेळत राहतो. त्याच्या लीला ज्यांनी जाणल्या ते त्याचे भक्त होऊन गेले. वस्त्र म्हणजे आपले शरीर असं तुम्हाला म्हणायचंय. आणि तो म्हणजे तो परमेश्वर. परमेश्वर तुम्ही शरीर म्हणा, साधू संन्यासी त्याला त्याला जे आवडतो तुझसी जसा वेशगडे घातला ते आहे. कहो तो कुसुमल साडी रंगावा, कहो तो भगवा भेस, जिन भेसा में साहब रीजा वो ही भेस करूंगी. हे प्रेम, जिन भेसा में साहब रीजे वो ही भेस धरूंगी, बाला मैं बैरागन. त्याच्यासाठी जोग घ्यावा लागला तरी मला तो जोग प्रिय आहे, कारण तो जोगी आहे ना. मलाही जोगन व्हायलाच हवं. तो जोगी आणि मी भोगी आहे. नाही, तराजू चुकतोय, वजन चुकतोय, पाण्यात दगड आहे, नाही होणार समर्पण. देहबळी देऊनी साधिले म्या साधनी, तेणे समाधान मज झाले व माय. अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, योगीराज विनवणे मना आले ओ माय. माऊलींनी भगवान श्रीकृष्णांना जेव्हा आपलंसं करून घेतलं तेव्हा त्यांच्या मुखामधलं हे प्रेमकाव्य आहे. चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला. काय परमेश्वर पाहिलाय, आपल्या प्रियाचं रूप असं कोण वर्णन करेल. चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला, तैसा म्या देखिला निराकार. किती सुंदर आहे. तुझे डोळे छान आहे, तुझे केस सुंदर आहे. त्या त्या ओळींना प्रेक्षकांसाठी, माझ्यासारख्या प्रेक्षकांसाठी तुम्ही आणखी एक्सप्लेन करू शकाल साध्या भाषेत? नक्कीच करेन, कारण कुठलाही विषय हा सर्वांना समजला नक्की पाहिजे. तो जर नाही समजला
तर मग कसे जगतील सगळेजण? नाही, एखाद्याला चहामध्ये साखर 2 चमचे हवी, घातलीच पाहिजे. एखाद्याला ती नको आहे, नाही दिली पाहिजे. ज्याला जसं हवं तसं तसं त्या चोचीला दाणा हा भरवलाच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय पक्षी आकाशामध्ये उडेल कसा, तो जमीन सोडेल कसा, तो आकाशाचा आनंद घेईल कसा? आणि कित्येक वेळा तर तो न आकाश न धरणी याचा वृक्षावर शांत असतो. असं असावं प्रेमाने, सर्वत्र असावं, सर्वात असावं. म्हणून माऊलींनी वर्णन केलं की अश्वत्थ हे आपल्या आत्म्याचं रूप आहे. जेव्हा आत्मा त्या परमात्म्याला साक्षात पाहतो, समोर पाहतो, आकारलेला पाहतो, कारण आपण जी माणसं आहोत, जी सतत खंडित जगत आलेलो आहोत, म्हणजे एक जन्म, दुसरा जन्म, तिसरा जन्म असे जे खंडित जगत आलो आहोत, त्याच्यामध्ये कायमस्वरूपी जे आहे ते स्मरण आहे आपल्या सर्वांचं, परंतु ते तुटलेलं आहे, तो धागा मग तो आपण जोडण्यासाठी या पृथ्वीवर येतो, खटपटी करतो. परंतु हे जे खंडित जगणं आहे, तर त्या खंडित जगण्यामध्ये ज्या वेळेला आपण हाक मारतो ईश्वराला किंवा ईश्वराला प्रसन्न करून घेतो, ईश्वरावर आपलं प्रेम होत आहे, तसं माऊलींनी माणसासाठी हे सांगितलेलं आहे की त्याला माणसाला आकार दिसल्याशिवाय समाधान नाही होत. म्हणजे जो बात तुझ में है वो तेरी तस्वीर में नहीं, तशा पद्धतीचं त्यांना कायम ते आकार लागतो. म्हणजे देवघरामध्ये जर आपण कुठल्याच देवाची स्थापना नाही केली तर तिथे दिवा लावायला सुद्धा आपल्याला आपले हात धजावणार नाही, इथे काहीच नाही अगं असं आपलं होईल. पण दिवा आपण देवाला लावतो, देव अंतरंगामध्ये तर नक्कीच आहे, परंतु आपल्याला तरी देखील प्रतीकं लागतात. का? तर प्रतीकाशिवाय आपले भाव जागृत होत नाहीत. अजून आपण निराकारावरती प्रेम करण्याएवढे सक्षम नाही झालो, ज्ञानी नाही झालो. म्हणून या छोट्या छोट्या प्रेमांमधून जे सगळं तुम्ही सांगता आहात, जे तुम्हाला वाटतंय विचारावं, ते सुद्धा प्रेमच आहे. परंतु त्या प्रेमामधून आपल्याला ते रचत जायचं आहे, तो सेतू बांधत जायचा आहे जो त्याच्यापर्यंत जाईल, आणि त्याच्यामध्ये दोघांना मिळून एक होऊन त्याच्यापर्यंत जायचं आहे, त्या अनेक अनंतापर्यंत. हे कायम ध्येय दोघांचंही असलं पाहिजे आणि ह्याच ध्येयाने त्यांनी चाललं पाहिजे, मग कधीच वाद नाही होणार. तर माऊली याचं वर्णन असं करतायत की जेव्हा ईश्वर दिसतो, साक्षात दिसतो, तेव्हा आत्मा जे आपण म्हणतो ना की त्याला पाहिल्यानंतर असं झालंय, सांगता येत नाही काय झालं, आणि असं आपण असं मोहरून जातो, आपल्या शरीरामध्ये आपलं स्वतःला ठेवणं कठीण जातं. मग आपण काहीही करतो, म्हणजे एखादा जेव्हा प्रियेकडे तिचा प्रिय येतो त्यावेळेला ती काहीही करते, म्हणजे ती भरलेलं पाणी ओतून देईल, ती दुधामध्ये एकदम चहा पावडरच घालून टाकेल, किंवा ती पटकन कबशा काढेल, हे करेल, तिला ती काहीही करते. तिला असं वाटतं की हे मी सगळ्यांनी मिळून मला मदत करा, मला हे सगळं सहन होत नाही, मला खूप आनंद झाला आहे, तो आला आहे, तो आला आहे, तो आला आहे. मग त्याच्या येण्याने ती तिच्यामध्ये न मावण्या एवढी विस्तारते, विचार करत आहे, एखाद्याचं येणं इतकं समृद्ध असू शकतं. आणि ही समृद्धता प्रत्येकाला नक्की मिळावी आयुष्यामध्ये, नक्की मिळावी. आणि ती समृद्धता त्यांनी मात्र वीरासारखी टिकवावी. त्या समृद्धतेमध्ये त्यांनी आणखीन समृद्ध व्हावं, त्यांनी कमकुवत नाही हो. प्रेम म्हणजे खांद्यावर हात ठेवणं नाही आहे, प्रेम म्हणजे त्याच्या चरण पादुका मस्तकावर घेणं आहे. असं प्रेम केलं पाहिजे. सर आखोर सुंदर, आय थिंक मंत्रमुग्ध व्हायला झालं, आणि प्रेक्षकांसाठी पण तसाच हा अनुभव असेल अशी माझी खात्री आहे की गुरुदेवांनी बोलत राहावं आणि आपण ऐकत राहावं. काळ वेळाचं भान देखील आपल्याला राहू नये यामध्ये, इतकं सुंदर ऐकायला मिळतं आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलींचं हे सुंदर भजन आणखीन पुढच्या एपिसोडमध्ये आपण त्याचा आणखीन डीप अर्थ जाणून घेऊ, कारण प्रत्येक ओळ त्या भजनातली खूप वेगळी आहे.
साक्षात्काराची अनुभूती त्या प्रत्येक ओळीमधनं नक्कीच आहे. जे आत्ता आपण म्हटलो की परमेश्वराला जेव्हा निराकार स्वरूपामध्ये पाहिलं माऊलींनी, त्यावेळेला आत्मा जो आहे तो आत्मा अश्वत्थ स्वरूपाचा आहे. अश्वत्थ म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येण्याकरता पिंपळ वृक्ष समोर आणा, की जो सतत सळसळत असतो, सतत सळसळत असतो, ते आपलं आत्मस्वरूप आहे. अश्वत्थ म्हणजे ज्याला अशव, ज्याला प्रेत नाही, अशव. शव म्हणजे प्रेत आणि अशव म्हणजे प्रेत नाही, सतत चैतन्य असा तो अश्वत्थ म्हणजे आत्मा. आणि त्या अश्वत्थ आत्म्यावर भगवान प्रभू रामराय, भगवान नारायण, भगवान श्रीकृष्ण, भगवान पांडुरंग हे त्या अश्वत्थावर पहुडलेले असतात. आणि तो अश्वत्थ ज्या वेळेला परमेश्वर रूपी पाहिला, त्यावेळेला आत्मा फुलला फुलला. पण कधी दिसला आत्म्याला परमात्मा? जेव्हा सर्व चंदन झालं, शांत, घासून 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 परिस्थितीने, संसाराने, संघर्षाने, समस्याने, तुझं माझं हवं नको, जन्म मृत्यू फेरे 84 लक्ष, गर्व ताठा अभिमान अहंकार सगळं घासलं, सगळं घासलं, सगळं घासलं. आणि मग तो सुगंध बाहेर आला, काष्ट झालं. अगर चंदन की चिता रचाऊ अपने हात जला जा, जोगी मत जा, ज्योत में ज्योत मिला जा. असं ज्या वेळेला झालं, त्यावेळेला माऊली म्हटलं की चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला, तो म्या देखिला निराकार. ह्या प्रेमापर्यंत आत्ताच्या सर्व प्रेम करणाऱ्यांनी यावं, सर्व प्रेम करणाऱ्यांना हा अश्वत्थ मिळावा. कारण प्रेम ही ईश्वरीय देणगी आहे, ती सहज नाही होत, ती सहज नाही होत, ती अनंत जन्मांची दृष्टादृष्ट आहे. आणि ती हृदयाला कळते आणि आत्मा हुंकार देतो. म्हणून आपण नाव गाव पत्ता न विचारता ती त्याची आणि तो तिचा होऊन जातो. कारण तुम्हाला जर बेपत्ताच व्हायचंय तर पत्ते कशाला विचारायचे? खूपच छान. आय थिंक गुरुमाईंना ऐकत राहावं तितकं कमी आहे असं मी म्हणेन. एका एका ओळीवर नीट वेळ घेऊन आपण खूप वेळ ती गोष्ट अनुभवू शकतो, ती ओळ अनुभवू शकतो. आणि आपण घाई करायचीच नाहीये. आजचं तर बोलणं आणखीन खूप दिव्य अनुभूती देणारं होतं, विरघळवणारं होतं. आणि निश्चितच हे परमेश्वराप्रती नेणारं प्रेमच आम्हा सगळ्यांना शिकायचं आहे. कारण पूर्णावरचं प्रेमच नक्की आपल्याला पूर्ण करेल, नक्कीच. त्यामुळे ते मार्गदर्शन आम्हाला सतत हवं आहे. कुठे थांबावं मला नाही समजत आहे जिंकेतून. मला असं वाटतं मी स्वतः हे एपिसोड पुन्हा पुन्हा पाहून एक एक ओळ पॉज करून करून त्याच्यावर विचार करून आणखी त्याचे अर्थ गुरुमाईंना नेमके काय म्हणायचे आहेत आणि काय आणखी लावता येईल, याच्यातून आणखी काय मिळवता येईल हे मी करणार आहे, त्याच्यावर नवे प्रश्न तयार करेन. तसेच तुम्हीही करावेत असं मला वाटतं. आणि आपण एक ध्यान म्हणतो किंवा मेडिटेशन करावं, तर ह्या विचारांचं ध्यान चिंतन आपण करायला हवं आणि आपल्यामध्ये ते उतरवायला हवं. जसं की तो म्हणला शांततेत एकट्याने बसून ते पुन्हा पुन्हा ऐकूनच आपल्यामध्ये उतरेल तो भाव असं मला वाटतं. तर खरंच निशब्द झालेलो आहे आणि या अनुभूतीसह शांततेतच आपण या एपिसोडची सांगता करूया आणि पुन्हा एकदा पुढच्या एपिसोडमध्ये लवकर लवकर गुरुदेवांना घेऊन येऊया इतक्याच सुंदर ज्ञानपूर्ण विचारांसह. तोपर्यंत जय गजानन.